इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास घटक क्रमांक दोन सजीवांचे परस्परांशी नाते पुढील कोडे तुम्ही नक्की सोडवू शकाल ऐन दुपारी मिळे सावली ते थोडा थाम, झाड जुने खोड मोठे दाढी त्याची लांब या कोड्याचे उत्तर अगदी सोपे आहे कोडे तुम्हाला सुटले का हो सावलीसाठी कोणते झाड या माणसाना उपयोगी पडले सावलीसाठी वड्याचे झाड या माणसांना उपयोगी पडले छान सांगा पाहू परिसरातल्या अनेक वनस्पती निरनिराळ्या कारणासाठी आपल्या उपयोगी पडतात पुढे काही वनस्पतींची नावे दिली आहेत त्यांची पाने आपण कशासाठी वापरतो पहिला आहे नागवेल नागवेलची पान आपण पूजेसाठी व खाण्यासाठी वापरू वा शकतो छान पळस पड़स, पळसाची पाने व पत्रावळी बनवण्यासाठी होतो छान मेथी मेथीचा उपयोग आपल्याला भाजी बनवण्यासाठी होतो छान अडोळसा अडुळसा आपल्याला खोकला खोकल्याचे औषध बनवण्यासाठी उपयोगी पडते शाबास आणि शेवट कडिलिंब कडीलिंब आपल्याला औषध बनवण्यासाठी उपयोगी पडते शाबास म्हणजे या पाचही वनस्पती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडत असतात सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात अन्न पाणी हवा वस्त्र आणि निवारा अशा आपल्या अनेक गरजा असतात आपल्या या गरजा परिसरातूनच पूर्ण होतात अन्न पाणी आणि हवा या गरजा तर सर्व सजीवांच्या आहेत परिसरातूनच या गरजा पूर्ण होतात पण प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये फरक असतो उंदीर दिवसभरात जेवढे पाणी पितो तेवढ्या पाण्याने हत्तीची एका वेळची तहणी भागणार नाही थोडी गंमत फुलामधल्या गोड मकरंदावर फुलपाखरे आपली भूक बागवतात तसे बेडकाला जमेल का नाही शेळी झाडाचा पाला खाते म्हणून वाघ खाईल का वाघ झाडाचा पाला खाणार नाही मासे पाण्यात शोषण करू शकतात पण कबूतर तसे करू शकेल का कबुतर पाण्यात श्वसन करू शकत नाहीत पानकनिज पाण्यात वाढते म्हणून लिंबू आणि वांगे पाण्यात वाढतील का लिंबू आणि वांगे पाण्यात वाढत नाहीत छान म्हणजे प्रत्येक प्राणी किंवा प्रत्येक वनस्पती प्रत्येक सजीव हा वेगवेगळा असतो सांगा पाहू पाणी सोडून जमिनीवर राहायला जायचे असे माशाने ठरवले ते त्यांना जमेल का पाणी सोडून जमिनीवर राहायला जायचे असे माशांनी ठरवले तर त्यांना जमणार नाही कारण माशांचे पाय म्हणजे त्यांचे पर असा जमिनीवर त्यांना त्यांना इकडून तिकडून हालचाल करणार करता येणार नाही व श्वास घेता येतो व त्यांना जमिनीवर श्वास घेता येणार नाही म्हणून त्यांना जमणार नाही छान म्हणजे जलचर प्राण्यांना जमिनीवर राहायला जमणार नाही करून पहा हिंगाच्या दोन रिकाम्या डब्या घ्या त्यांना एक आणि दोन असे क्रमांक द्या त्या पाहून भरतील इतकी माती त्यात टाका बिया पेरण्यासाठी पाणी घालून माती पुरेशी ओली करा मोड आलेल्या मटकीच्या दोन दोन बिया त्या दोन्ही डब्यांमध्ये पेरा क्रमांक एकच्या डब्याला रोज फक्त एकदा दोन चमचे पाणी द्या क्रमांक दोनच्या डबेला रोज चार वेळा चार चमचे पाणी द्या असे सहा दिवस करा तुम्हाला काय आढळून येईल क्रमांक एकच्या डब्यातील रोपे नीट वाढली पण क्रमांक दोनच्या डब्यातील रोपे कुजायला सुरुवात झाली यावरून काय उलगडते ज्या वनस्पती पान वनस्पती नाहीत त्या पांतळ जागी जगू शकत नाहीत गरजेपेक्षा जास्त पाणी मिळालं तर त्या कुजतात प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतील तिथे ते सजीव आढळतात वाघाचेच पाहना वाघाच्या अंगावर पट्टे असतात सावजासाठी वाघ गवता धरून लपून बसतो पण अंगावरच्या पट्ट्यामुळे सावजाला वाघाचा पत्ता लागत नाही शिवाय गवताळ प्रदेशात हरणे नीलगाई गवे असे प्राणी असतात भूक लागली की ते खाऊन वाघ आपले पोट भरू शकतो उन्हाळ्यात सुद्धा आटणार नाही असा पानवटाप जवळपास असावा लागतो या प्रदेशात घनदाट झाडी उंच गवत किंवा डोंगरातील गुहा असाव्या लागतात म्हणजे निवाऱ्यासाठी वाघाला अडोसा मिळू शकतो या साऱ्या गोष्टी जिथे असतील तिथेच वाघोबाचे वास्तव्य असते वाघ कुठे राहतो वाघ जंगलातल्या गुहेत राहतो छान आता सांगा पाहू रेशीम माणसाला कोठून मिळते रेशीम माणसाला रेशीम किड्यापासून मिळते छान झाडांचा उपयोग माकडांना कसा होतो झाडांचा उपयोग मा माकडांना राहण्यासाठी व फळे खाण्यासाठी होतो शब्बास झाडांचा उपयोग पक्ष्यांना कसा होतो झाडांचा उपयोग पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी होतो शाबास वाळवीने झाड पोकरले तर काय होते झाड मरून जाते शाब्बास आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो पाळलेल्या प्राण्यावर अपार माया करतो पाळलेल्या प्राण्यांची तो नीट काळजी घेतो त्यांना खाऊ पिऊ घालतो प्राणी आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करतो या प्राण्याकडूनही माणसाला अनेक गोष्टी मिळतात दूध दुपते मांस अंडी असे अन्न पदार्थ त्याला मिळतात काही प्राणी त्याला ओझी वाहण्यासाठी आणि गाड्या ओढण्यासाठी उपयोगी पडतात शेतीसाठी कष्टाची कामे करण्यासाठीही तो पाळीव प्राण्यांची मदत घेतो कुत्रा घराचे राखण करतो मेंढ्यांपासून माणसाला लोकर मिळते पाळलेले प्राणीही माणसांना जीव लावतात माहीत आहे का तुम्हाला पाळीव प्राण्यांची विष्ठा देखील माणसांच्या उपयोगी पडते गाई म्हशींच्या शेणापासून गोवऱ्या थापतात गोवऱ्या ज्वलनशील पदार्थ आहे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गोवऱ्या इंधन म्हणून वापरतात गोवऱ्यांच्या ज्वलनाने धूर होतो गाई म्हशींच्या शेणापासून गोबर गॅस नावाचा ज्वलनशील वायू तयार करतात त्याच्या ज्वलनातून धूर होत नाही तोही इंधन म्हणून वापरतात मातीची घरे लिंपण्यासाठी शेणाचा वापर होतो गाई मशींच्या शेणापासून शेणखत तर शेळ्या आणि मेंढ्यांच्या लेंड्यापासून लेंडी खत मिळते शेतकरी ते शेतीसाठी वापरतात माणसाला जशी प्राण्यांची गरज असते तशी वनस्पतींची सुद्धा असते अन्नधान्य भाजीपाला फळ पळावळ या गोष्टी माणसाला वनस्पतीकडूनच मिळतात माणसाला फुलांची सुद्धा खूप आवड असते निरनिराळ्या कारणासाठी आपण फुले वापरतो फुले आपल्याला वनस्पतीपासूनच मिळतात सुती कपड्यांसाठी लागणारा कापूसी वनस्पतीपासून मिळतो आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या वनस्पतींची आपण पद्धतशीर लागवड करतो बिया पेरतो त्यांना व्यवस्थित पाणी मिळेल याची खबरदारी घेतो जरुरीप्रमाणे खते देतो कीड लागू नये म्हणून कीटकनाशके फवारतो वनस्पती देखील आपल्याला भरभरून देतात आपल्या गरजा पूर्ण करतात परिसरातील इतर सजीवांनाही अन्न परिसरातूनच मिळते भूक लागली तर सरडे खिडे खातात काही प्रकारचे साप उंदीर आणि बेडू खातात वाघ हरणानं खातो शेळ्या मेंढ्या झाडपाला खातात म्हशी गवत खातात म्हणजे सर्व सजीवांना त्यांचे अन्न परिसरातूनच मिळते यामध्ये आपण नवीन शब्द शिकलो वृक्षवाशी वृक्षवाशी म्हणजे वृक्षवासी म्हणजे वृक्ष वृक्ष म्हणजे झाड वासी म्हणजे राहणारा जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडांवर घालवणारे प्राणी झाडावर राहणारे प्राणी म्हणजे वृक्षवासी छान जीवनातील जास्तीत जास्त वेळ झाडावर घालवणारे जे प्राणी असतात त्या प्राण्यांना वृक्षवासी प्राणी असे म्हणतात माकडे आणि खारी असे प्राणी झाडावरच मुक्कामाला असतात त्यांना त्याचे काही फायदेही मिळतात उंचावर असल्याने शत्रूपासून आपला बचाव करणे त्यांना सोपे जाते शिवाय फळे खाऊन जा ते आपले पोटही भरतात त्यांना वृक्षवासी प्राणी म्हणतात ज्या झाडांच्या आधाराने ते जगतात त्या झाडांना न कळत ते मदतही करतात वृक्षवासी प्राणी इकडे तिकडे फिरताना त्यांच्या विष्ट्यातून फळांच्या बिया परिसरात सगळीकडे पसरतात त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवायला मदत मिळते काही प्रकारच्या पक्ष्याने झाडांचा उपयोग घरटी बांधण्यासाठी होतो माहीत आहे का तुम्हाला म्हशींच्या पाठीवर बगळा बसतो गवताळ जागेत महेश चरत असते त्यावेळी हमखास तिच्या पाठीवर एखादा बगळा येऊन बसतो त्याचे कारण काय असेल निरनिराळ्या प्रकारचे कीटक हेच एका प्रकारच्या बगड्याचे अन्न असते गवतामध्ये खूप कीटक राहतात गवतामुळे बगड्याला ते नीट दिसत नाहीत त्यामुळे बगळा त्यांना पकडू शकत नाही त्याच गवतात मैस चरायला येते चरता चरता पुढे जाण्यासाठी ती पाय पुढे टाकते तिचा पाय जिथे पडतो त्याच्या आसपासचे कीटक घाबरून उडतात तेवढ्यात बगळा तेवढ्या पकडतो आणि मटकावून टाकतो छान आहे ना युक्ती ऋतुमानाप्रमाणे हो। सजीवामध्ये होणारे बदल माहिती मिळवा आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्याला काय म्हणतात आंब्याच्या झाडाला फुलरा येतो त्याला मोहर असे म्हणतात शब्बास वर्षाकाठी कोणत्या महिन्यात आंब्याला फुलोरा येतो वर्षा मे महिन्यात सगळीकडे दिसणारे बेडूक उन्हाळ्यात का दिसत नाहीत कारण ते खोलवर जाऊन झोप घेतात त्यामुळे ते आपल्याला उन्हाळ्यात दिसत नाहीत जांभळांचा अंगाम कोणत्या महिन्यात येतो पावसाळा छान जांभळांचा हंगाम पावसाळ्यात येतो म्हणजेच जून आणि जुलै महिन्यात जांभळांचा हंगाम येतो आपल्याकडे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू आहेत उन्हाळ्यात आपल्याला खूप उकडते त्यावेळी आपण सुती कपडे वापरतो भरपूर पाणीही पितो पावसाळ्यात बाहेर जाताना अंग भिजू नये म्हणून छत्री किंवा इर्ले वापरतो काही जण रेनकोट वापरतात हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून उभेचे कपडे वापरतो माणसावर जसा तिन्ही ऋतूंचा परिणाम होतो तसा तो इतर सजीवावरही होतो सजीव सृष्टीत ऋतुमानाप्रमाणे होणारे बदल दरवर्षी आपल्याला दिसतात हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात कारण हिवाळ्यात अनेक झाडांची पाने गळून पडतात ज्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात त्यापैकी अनेक प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात त्यामुळे त्यांचे थंडीपासून रक्षण होते मेंढ्या काही प्रकारच्या शेळ्या आणि काही प्रकारच्या ससे यांच्यामध्ये तर ही वाट डोळ्यात भरेल इतकी असते हिवाळा सुरू असतानाच आंब्याला फुलोरा येऊ लागतो त्याला आंब्याचा मोहर म्हणतात विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण एक नवीन शब्द शिकलो पालवी पालवी म्हणजे काय झाडांना येणारी नवीन कोवळी पाने ती तांबूस रंगाची असतात ती वाढून मोठी होत असताना त्यांचा रंग बदलून ती हिरवी होतात झाडांना येणारी नवीन कोवळी पाने ती तांबूस रंगाची असतात ती वाढून मोठी होत असताना त्यांचा रंग बदलून ती हिरवी होतात फेब्रुवारी महिना संपत आला की थंडीचा कडाका कमी होऊ लागतो मार्च महिना सुरू झाला की उष्णता जाणवू लागते हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो या सुमाराला अनेक झाडांना पालवी फुटते रानावनात सगळीकडे तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने दिसू लागतात कोकिळ पक्षाचा मंजूळ आवाजही काही ठिकाणी ऐकू येतो उन्हाळ्यात बाजारामध्ये आंबे आणि कलिंगडे भरपूर येतात या फळांचा तो हंगामच असतो आंब्याची झाडे महाराष्ट्रात सगळीकडे असली तरी कोकण आंब्यासाठी नावाजले जाते उन्हाळ्यामध्ये कोकणात आंब्यांच्या जोडीने काजूचाही हंगाम असतो डोंगर उतारावर सगळीकडे काजूंच्या झुडपांना लाल पिवळी बोंडे लागलेले दिसतात जून महिन्यात आबाळात सगळीकडे काळे डग हजरे लावू लागतात पावसाळ्याची चाहूल लागते तोपर्यंत बाजारात फणस करवंदे आणि जांभळे आलेली असतात गवताच्या आणि इतर काही पावसाळी वनस्पतींच्या बिया सर्वत्र विखुरलेल्या असतात पाऊस पडू लागताच त्यांना अंकुर फुटतात गवत आणि दुसऱ्या काही वनस्पती वाढू लागतात आजूबाजूला सगळीकडे हिरवाई डोळ्यांना गारवा देते कधी एखाद्या संध्याकाळी सप्तरंगी इंद्रधनुष्य नजरेला पडते सगळीकडे पाणी झाले की बेडूक दिसू लागतात कधी अवकरणे कानी पडते पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो थंडीचा कडाका वाढतो त्याचा बेडकाना त्रास होतो ते जमिनीवर खोलवर जाऊन झोप घेतात ही त्यांची झोप सात आठ महिने चालते आपण अन्नासाठी शेतीवर अवलंबून असतो पावसाळा हिवाळा उन्हाळा या ऋतूमध्ये शेतीची ठराविक कामे करतात आपण काय शिकलो आपल्या आणि इतर सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा निरनिराळ्या असतात माकडे आणि खारी हे वृक्षवासी प्राणी आहेत त्यांना झाडांमुळे आधार व अन्न मिळते त्यांच्या विष्ठेतून बिया सर्वत्र पसरतात त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवतात काही पक्षांना घरटी बांधण्यासाठी झाडांचा उपयोग होतो प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतात तिथे ते सजीव आढळतात वाघाच्या गरजा गवताळ प्रदेशात पूर्ण होतात म्हणून वाघ गवताळ प्रदेशात आढळतो तर जी वनस्पती पान वनस्पती नाही ती पांतळ जागी तग धरत नाही ऋतुमानातल्या बदलांचा परिणाम सजीवांवर होत असतो हिवाळ्यात झाडांची पाने गळतात तर केस असणाऱ्या प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात उन्हाळ्याच्या सुरुवातीस झाडांना पालवी फुटते पावसाळ्यात सर्वत्र हिरवाई दिसते बेडूक दिसू लागतात हे नेहमी लक्षात ठेवा ऋतुचक्राप्रमाणे परिसरात जे काही बदल होतात त्या बदलांशी सजीवांना जुळवून घ्यावे लागते विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ क्रमांक दोन सजीवांचे परस्पराशी नाते या घटकाचा अभ्यास केला आपण सर्वांनी हा घटक अतिशय आनंदात समजावून घेतला मनपूर्वक व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून हार्दिक आभार